आवेल मनपा चुनाव के मद्देनजर प्रभाग क्रमांक 18-ड से भाजपा के टिकट पर मैदान में उतरे प्रदेश के युवा मोर्चा के सचिव विक्रांत पाटिल और उनके सहयोगी उम्मीदवार नितिन पाटिल भारती उरणकर जोसना दूधे के समर्थन में जोरदार प्रचार हुआ, जहां इस खास अवसर पर विधायक प्रशांत ठाकुर खास तौर पर उपस्थित थे। विक्रांत पाटिल सहित अन्य उम्मीदवारों ने अपने कार्यकर्ताओं के साथ घर घर जाकर लोगों को उन्हें वोट कर भाजपा को विजय बनाने की अपील की। इस दौरान भाजपा प्रत्याशी विक्रांत पाटिल और उम्मीदवार नितिन पाटिल ने अपनी भावनाएं व्यक्त की। निवडणूक तोंडावर आहे, तुम्ही म्हटला 10 दिवस निवडणुकीले राहिलेले आहेत, पण आम्हाला त्या गोष्टीची काळजी यासाठी वाटत नाही, कारण 5-7 वर्ष सातत्याने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। आदरणीय नितिन पाटील असतील, या विभागाचे नगरसेवक ते होते, सातत्यानं जनतेची कामं करणं हे 5 वर्षात त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। मी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसताना सामाजिक विषय असतील, लोकांच्या आरोग्याचे विषय असतील, महिलांचे त्या ठिकाणी सक्षमीकरणाचे विषय असतील, एक नाही अनेक विषय घेऊन आम्ही यापूर्वीच्या काळात 7-8 वर्षांमध्ये काम करत राहिलेलो आहे। आणि सातत्यपूर्ण जो काम करतो, लोकांमध्ये उठतो बसतो आणि जनतेशी ज्याची नाळ जोडलेली आहे, त्यांना 10 दिवस राहिले, 2 दिवस राहिले फरक पडत नाही। फक्त आम्हाला औपचारिकता पूर्ण करायची की ज्या नागरिकांचा आमच्यावर प्रेम आहे त्यांचे भेटून आशीर्वाद घेणं, एवढेच विषय आम्ही करतो आहे। बाकी लोकांनी मनात ठरवलेलं, नागरिकांनी ठरवलेलं आहे की यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार या महानगरपालिकेत आणायचं, आणि मोदींची जी आदरणीय मोदीजींची विकासगंगा जी दिल्लीवरनं निघाली आहे, जी महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून विकास एका बाजूला होतोय, ती ताकदीनं होणारा विकास पनवेलच्या महानगरपालिकेत आणायचा आहे, आणि ते कमळ फुलवल्याशिवाय शक्य होऊ शकणार नाही हे लोकांना माहिती आहे। त्यामुळे लोकांनी मनात नक्की निर्धार केला आहे, सगळेजण येणाऱ्यांना सगळ्यांना रिसीव्ह करतायत, त्यांच्याशी गोड बोलतायत, पण लोकांनी मनात ठरवलं आहे की कमळ या निशाणीवर शिक्का मारून ह्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार ह्या महानगरपालिकेत आणायचं आहे। आम्ही आज पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 18-मध्ये प्रचार करत आहोत। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हे सगळे उमेदवार पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत, आणि विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे। पनवेल शहरामध्ये आज जे बदल घडताना दिसत आहेत, ते आज नगरपालिकेची सत्तासुद्धा आमच्याकडे असताना, कमी आर्थिक परिस्थिती असतानासुद्धा आम्ही आज MMRDAच्या माध्यमातून आमदार साहेबांनी 27 कोटीचे रस्ते, आज काँक्रिटीकरणाचे रस्ते या शहराला दिलेले आहेत। पण काही ठिकाणी नगरपालिका, काही ठिकाणी सिडको प्रशासन, काही ठिकाणी ग्रामपंचायती, असा जो विरोधाभास या पनवेल विधानसभा मतदारसंघात होता तो दूर व्हावा आणि पनवेलचा विकास हा झपाट्याने व्हावा या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी ही महानगरपालिका येण्यासाठी विशेष प्रयत्न केले, आणि मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला दुजोरा देऊन आज पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे। आणि आज आम्ही पनवेल शहराचा ह्या सगळा दौरा करत असताना आमच्या लक्षात येतं की नागरिकांना बदल, चांगल्या प्रकारचा बदल हवा आहे। नुसता बॅनर लावलेत विरोधी पक्षांनी की बदल हवा, तसा बदल नको, तो चांगला बदल हवा आहे, विकासाचा बदल नागरिकांना हवा आहे, आणि तसं आम्हाला प्रत्येक घरातून नागरिकांमधनं आम्हाला ते आज दिसत आहे। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।